आठ वर्षापासून मेन रस्ता तो खोदलेला होता, आता इलेक्शन होतं म्हणून मागच्या वर्षी त्यांनी केला, ते केलं, ते स्नेहल पोटे म्हणून आहे, ते आफ्रिकेला असतात, त्यांनी कंप्लेंट केली म्हणून त्या ठेकेदार 25 लाखाचा पडला दंड, त्यांनी म्हणून तो केला, आमदारांनी केला नाही, हा आमदारांनी फक्त 8 वर्ष तो खोदून ठेवला होता। जे दिवाळी आली आणि त्याचे दुकानदाऱ्या बंद होऊन राहिले, त्याचे धंदे नाही होऊन राहिले ना, खणून टाकले दुकान जोडत, चॉकलेट देऊन राहिले, देत नाही देऊन राहिले, हे देत। 4 वर्ष 4.5 वर्ष कुठं होते आमदार साहेब, हा प्रश्न आम्हाला आहे। या महापुरुषाला पाहायला आम्ही तरसलेलो होतो की बा महापुरुष कुठे आहेत, आपले विकास पुरुष कुठे आहेत। आता झाला का विकास? कधी झाला? 6 महिने। 6 महिने झाले। 6 महिने त्याच्या आधी? त्या आधी काय झालं, धुळला खाल्ला। शेलारीचा विकास काहीच नाही केला। बाळ ठाकरे साहेब आमचे आमदार होते, काहीच काम नाही आमची, म्हणजे शेलारा मार्केट खतम करून टाकलं होतं। लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त आरआरसी न्यूज वर। नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी। अनमोल नातेसंबंधात मौल्यवान दागिन्यांची खरेदी, दिवाळीचा लखलखाट, धनतेरसला कोट्यवधीची सोने खरेदी। बंडखोरी करत भाजप व काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फोडली फटाके, काँग्रेसच्या फुसक्या दाव्यावर राजेश मिश्रांची टीका। रवी राठी यांची अधुरी प्रेम कहाणी, भाजपच्या वचनभंगाने झाले व्यथित। वंचित आणि भाजप मूर्तिजापुरात आमनेसामने, सुगत वाघमारे, हरीश पिंपळे यांनी दाखल केला अर्ज। थंडीत एअर कंडिशनचा स्फोट आणि लागली आग, 5 लाख जळल्याचा दावा, मोठे आर्थिक नुकसान। आता सविस्तर बातम्या। आज धनत्रयोदशीने दिव्यांचा सण सुरू झाला आहे। खरेदीसाठी आज सकाळी 9 ते रात्री 8:55 असे 2 मुहूर्त होते। सराफा दुकानात मोठी गर्दी आज दिसून आली। सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफा दुकान गाठत विक्रमी भावात सोने खरेदी केले, त्याचबरोबर गृह गाड्यांची खरेदी देखील आज करण्यात आली। धनतेरसला खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात केली जाते, यासोबतच त्रिपुष्कर योगही तयार होता। दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतात, समृद्धी आणि सुखसंपत्तीसाठी प्रार्थना करतात। धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला विशेष महत्व आहे। आज कोट्यवधीचे सोने दागिने, चांदीची नाणी यासह अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या गेल्या। धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। यासाठी पाटावर देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवावा, कुबेरदेव आणि धन्वंतरी देवाची पूजा करावी, नंतर तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी दाराजवळ दिवे लावावेत। घरातील दागदागिने, पैसे तिजोरीतून बाहेर काढून त्याची पूजा करावी आणि पुन्हा तिजोरीत ठेवून द्यावे। धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करणं शुभ समजलं जातं। सायंकाळी भगवान धन्वंतरी, कुबेर आणि लक्ष्मीजींची पूजा केली जाईल। कुटुंबाला रोगांपासून वाचवण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी यमाच्या नावाचा दिवाही दान केला जातो। बाजारपेठेत आज मोठी गर्दी होती। अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये बंडखोरांनी गंभीर आरोप केले आहेत। भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसचा उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे। तर भाजप व काँग्रेस बंडखोरांनी आज विविध पक्षांच्या वतीने अर्ज दाखल करत निवडणुकीत चुरस निर्माण केली। काँग्रेसने रात्रीतून अकोला पश्चिमसाठी साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली। त्यांच्या उमेदवारीनंतर राजकीय घटनांनी वेग घेतला। रात्रीतून काँग्रेस नेते डॉ झिशान हुसेन यांनी वंचित सोबत संपर्क केला। वंचित नेत्यांनी त्यांना तात्काळ होकार दिला। काँग्रेस नेते डॉ झिशान हुसेन यांनी वंचितचा अर्ज दाखल केल्याची माहिती आहे। सबसे पहले तो एक टिकट मिलना नहीं मिलना, और काँग्रेस में जो कुछ चल रहा था, काँग्रेस के काफी सीनियर लीडर थे, दिल्ली से मुझे बार बार बताया गया कि आपको फॉर्म के लिए रेडी रहना है। लेकिन जो वक्त बीत गया वो बीत गया। मैं आज अकोला की जनता से आपके चैनल के माध्यम से ये विनती करता हूँ,
कि ये आने वाला जो विधानसभा का चुनाव है जो 20 नवंबर को होने वाला है, ये चुनाव में लड़ूंगा। ये चुनाव लड़ते वक्त मैंने वंचित बहुजन आघाड़ी से लड़ने का निर्णय लिया है और चुनाव में मेरी एक ही चीज रहेगी कि इलेक्शन कैसा भी हो जाए, जीत हार बहुत बात की बात है, लेकिन कम से कम इतना प्रयत्न मेरी तरफ से हो कि अच्छी राजनीति हो। काँग्रेस अंतर्गत बंडखोरी झाली नाही तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा यांनी काँग्रेसचा पश्चिममधील दारुण पराभव अधोरेखित करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। त्यांनी सकाळी राजराजेश्वर मंदिरात पूजा अर्चना करत आज उमेदवारी दाखल केली। कारण की या मतदारसंघामध्ये आमच्यासोबत जे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे ते काँग्रेस 6 वेळा तिथे पडले आणि माझं असं मत आहे कि एखादा सज्जन माणूस असला की त्याला पण समजते की आपण 6 वेळा पडलो मग हे आपण मतदारसंघ सोडायला पाहिजे। तर माझी अशी माहिती आहे की कारण की आता यापर्यंत आतापर्यंत मी हे प्रयत्न केला नव्हता लढायचा, आता मी लढणार आहे। जेव्हा मी माहिती काढली तर माझ्या डोक्यामध्ये आणि काही माहिती असं भेटली मला की इथे भाजप आणि काँग्रेस सिटिंग आहे, स्पष्ट रूप आहे की याच्या आपसामध्ये सिटिंग आहे की तुम्ही काँग्रेस उभा करा आमची भाजप निवडून येते, ही पद्धत इथे चालू आहे। आणि आता सध्या जे उमेदवार आहेत त्या लोकांना सांगायचं काही गरज नाही आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण आहे आणि काल रात्री जे नाव आलं समोर तो कोण आहे, त्या तो आपला विषय नाही आहे। मी या शहराच्या परिवर्तनासाठी या लोकहितासाठी मी आज फॉर्म भरणार आहे। भाजपमध्ये इच्छुक असलेले डॉक्टर अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करत प्रहारचा उमेदवार म्हणून अर्ज आज दाखल केला। भाजपमध्ये पश्चिममधून बंडखोरी उधाण आले असून ज्येष्ठ भाजप नेते व व्यापारी हरीश आलिमचंदानी यांनी जनतेच्या आग्रहखातर आज उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी दाखल करण्यापूर्वी हरीश आलिमचंदानी यांनी लालाजींच्या घरी भेट देत लालाजींचे स्मरण केले। शर्मा परिवारासोबत त्यांनी चर्चा केली, त्यानंतर व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यामुळे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांची डोकेदुखी वाढली आहे। मुझे वरिष्ठों से फोन भी आया था कि आपका नाम है, आप अपना फॉर्म की तैयारी करिए, उसके बाद में दो दिन के आखिरी एक दो दिन में डावलना और इस तरह का ये जो माहौल हुआ, तो मैं तो मेरा कोई विधायक बनने की इच्छा नहीं है, लेकिन लोगों का सम्मान, लोगों की जो बात थी, लोगों जो मेरे से मिल रहे थे और जिस हिसाब से बोल रहे थे, कोई हमको पर्याय चाहिए, तो वो पर्याय देने का हम एक कार्य कर रहा हूं मैं। महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारलेले रवी राठी यांनी मोठा आरोप केला आहे। त्यांनी थेट भाजप श्रेष्ठींनी घात केल्याचा दावा करत तिकीट देण्यासाठी बोलावले असता आणि तिकीट दिले नसल्याचा आरोप केला आहे। रवी राठी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार ठरले। गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान प्राप्त करणारे रवी राठी यांना यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने तिकीट नाकारले गेले। रवी राठी यांनी दावा केला आहे की त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी तिकीट देण्याचे सांगितले होते, त्या आश्वासनावरच रवी राठी यांनी नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशानंतर भाजप विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले। अखेर भाजपने हरीश पिंपळे यांना पुन्हा उमेदवारी दिली। आज रवी राठी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले असून भाजपच्या बड्या नेत्यांनी घात केल्याचा गोप्यस्फोट केला आहे। मागील मी 10 वर्षापासून सामाजिक कार्य आणि पक्षाचं काम करत होता आणि तळागळापर्यंत पूर्ण बांधणी केली, पूर्ण मेहनत घेऊन राष्ट्रवादी 7,000 मतदान होते, मी 42,000 वर आलेलो आहे। नंतर 5 वर्ष आणखीन ताकद लावली, आणखीन मेहनत केली, आज कंडिशन अशी होती की सीट निघणार होती, पण कदाचित पक्षाने माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि पैशावर विश्वास ठेवला, काय कशावर विश्वास ठेवला माहीत नाही। 2-3 महिन्यात कोणी येते आणि त्यांना उमेदवारी देतात तर सर्व पक्षश्रेष्ठी सर्व नाराज आहे, म्हणजे पदाधिकारीपासून तर सर्व महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी नाराज आहेत की असा कोणी 2-3 महिन्यात येऊन झाला आणि त्यांना तुम्ही उमेदवारी देऊन द्याली। त्याच्यानंतर मी घरी बसलो होतो तर BJP मला बोलावा आला की तुम्ही या इकडून आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो। माझा मोठा पक्षश्रेष्ठी म्हणजे जे महाराष्ट्रात नंबर 1 आहे त्यांच्याशी बोलणं झाला आणि त्यांनी प्रॉमिस केल्यानंतरच मी BJP प्रवेश केला, पण तिथे माझा काहीतरी काय कारणामुळे मला माहीत नाही, पण माझा घात झालेला आहे तिथे। वंचितांनी अकोला पश्चिम आणि कारंजा येथे काँग्रेस नेत्यांना उमेदवारी देत मोठा धक्का काँग्रेसला दिला आहे।
विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची 10वी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी डॉ जिशान हुसेन यांना अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुनील धाबेकर यांना कारंजा मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीसाठी डॉ जिशान हुसेन दावेदार होते, परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली. तसेच काँग्रेस नेते सुनील धाबेकर यांना वंचित बहुजन आघाडीने कारंजा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. देखिए, राजनीति में और जीवन में हमेशा एक बात याद रखनी चाहिए कि रात गई बात गई, बीता हुआ कल पीछे जा चुका है, भविष्य आगे है. देखिए, कोई बहुत तगड़ा नहीं है, कोई बहुत कमजोर नहीं है, जनता जनार्दन जो है ये मालक है. आपकी नीयत सही है, आपकी नीति सही है, तो मैं ऐसा मानता हूँ कौन तगड़ा है कौन नहीं आपको 23 नवंबर ही दिखाएगा. देखिए, अकोला में विकास काम होता कौन सा है आप मुझे बताइए. करोड़ों का एक की लागत से फ्लाईओवर बनता है और 6 महीने के अंदर वापस से उसको बनाना पड़ता है. बारिश होती है तो नाले बाद में भरते हैं, अंडरपास पहले भर जाता है. ये आप पिछले अगर 20-25-30 साल का देखिए तो आज से 30 साल पहले MSEB का हेडक्वार्टर, डिविजनल हेडक्वार्टर अकोला में हुआ करता. DDHS डिप्टी डायरेक्टर ऑफ हेल्थ साइंसेज, DDHS जो है तो उसका ऑफिस डिवीजन का अकोला में हुआ करता. तो एक ऐसा वक्त था आज से 20-25-30 साल पहले जब अकोला इस डिवीजन का अमरावती से आगे रहने वाला शहर था, और मैं ऐसा मानता हूं वापस से अगर अकोला को इस डिवीजन में, इस क्षेत्र में, इस विदर्भ में आगे बढ़ाना है तो कहीं ना कहीं जनता को निर्णय लेना पड़ेगा कि अच्छी राजनीति को वोट दे. अकोट विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे महेश गणगणे यांनी आज अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते डॉ अभय पाटील होते. आज वंचितच्या उमेदवार दीपक बोडखे यांनी देखील अर्ज दाखल केलाय. अकोट विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजप, वंचित आणि काँग्रेस अशीच काय ती लढत होईल. आज काँग्रेस नेते महेश गणगणे यांनी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करत अर्ज दाखल केला. यावेळी डॉक्टर अभय पाटील त्यांच्या सोबत होते. मी अकोटच्या जनतेला सांगेन, अकोट तेलाराच्या जनतेला, की तुम्ही मागच्या 3-4 टर्म पासून कोणीतरी बाहेर कडून आलेला व्यक्ती तुम्हाला हे देत आहे, म्हणजे तुम्ही 4-5 टर्म पासून एका सावत्र आईच्या छायेखाली आहे. काहीच विकास केलेला नाही आहे, एक रस्ते नाही, अकोट अकोला रस्ता नाही आहे. इथे अकोट तेलाऱ्याच्या रस्त्याची परिस्थिती खराब आहे. इलेक्शन आलं, तुम्ही आता डिक्लेअर केलं की आम्ही हे कामं करू, 100 कामाची लिस्ट तुम्ही पूजन केलं, पण लोकांना माहीत असायला पाहिजे की कोर्टाने 1900 ऑर्डर्स यांच्या कॅन्सल केल्या, कारण की त्या योग्य नव्हत्या. पैसा नाही आहे, आज आर्थिकदृष्ट्या झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने जनशक्ती वर्सेस धनशक्ती अशी लढाईची सुरुवात होणार आहे, आणि म्हणून जनतेला आवाहन करेल की ज्या लोकांनी धनशक्तीने जे बलाढ्य झाले आणि आपला मतदारसंघ ज्यांनी भकास केला अकोट आणि तेलारा विधानसभा, त्या लोकांना धडा शिकवण्याकरता ती आता वेळ आलेली आहे. काल या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. भारसाकडे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळी ज्येष्ठ व वरिष्ठ भाजप नेते उपस्थित होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. अकोट मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या लढतीत काँग्रेस भाजप बरोबर वंचितने अर्ज दाखल केलाय. वंचितने आज रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन अकोट येथे केले. या शक्ती प्रदर्शनात मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित नेत्या अंजलिताई आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. त्यांनी उभयरवणी आमदारकी घेतला आणि मतदान पण मागून आम्ही त्यांना भीक देतो. मत म्हणजे आम्ही त्यांना भीक देतो. भिकारी आहेत आमदार, हे भिकारी आहेत. अरे हे ते आमदार आहेत काय, खोक्यावाले पैशासाठी कुठे खंडणं वसूल करतात, काही करतात, काही करतात काम काहीच नाही. हे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून पैसे घेतात, ठेकेदार बी त्यांना काम करत नाहीत लवकर. हे काय लोकप्रतिनिधी आहेत काय, हे पैसे काय नाही देतात काही काम, मजूर भेटून नाही राहिला. हे सर्व मोफतच्या जेवढे गोष्टी आहेत, शिक्षण ह्या सर्व बंद व्हायला बाबा. कोण हिंदू काय खतरे, कोण म्हणते खतरे, हा खतरा कितना काय यायची कुठती खतऱ्यात आहेत, म्हणून अशा गोष्टी करत. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूज वर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय रिधोरा येथे आज धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर धन्वंतरी पूजन, धन्वंतरी याग व धन्वंतरींचा सन्मान सोहळा असा त्रिवेणी समारंभ अतिशय अंदाज साजरा करण्यात आला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे पूर्व महामंत्री प्रशांत हरताळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय रिधोरा येथे आज धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर धन्वंतरी पूजन, धन्वंतरी याग व धन्वंतरीचा सन्मान सोहळा असा त्रिवेणी समारंभ अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे माजी महामंत्री प्रशांत हरताळकर यांची विशेष उपस्थिती होती. श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेच्या या अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाला भेट देण्याचा जो सुवर्ण योग जुळून आलाय तेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये प्राध्यापक नितीन बाठे यांनी अनेक वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे वटवृक्षासारखे भासायला लागले आहे. ही वटवृक्षाची सावली अकोलेकरांना सर्वोत्तम आरोग्याचा गारवा देत राहील. संस्थाध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांच्यासारखे दूरदृष्टी व सेवाभावी असलेले व्यक्तिमत्व लाभल्याचा आज मला दिवाळीच्या पर्वावर सर्वोच्च आनंद झाला असेही ते म्हणाले. नितीन बाठेजी आपल्या विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय विभाग आणि उपस्थित बंधुमध्ये मला आजचा दिवस खूप वेगळा वाटतोय. वेगळा या अर्थात की आज एका वेगळ्या ठिकाणाला मी भेट द्यायला मी कल्पनाही केली नव्हती की मी कोणत्या स्थानी चालू आहे. एका वेगळ्या कुठल्या कामाने भेटायला आले होते त्यामुळे आमचा पहिल्यांदा परिचय झाला आणि दोनच महिन्यात पुन्हा मला इथे यावं लागेल असं स्वप्नात देखील मला वाटलं. सरांचा मला फोन आला, मी नागपूरला होतो आणि सर म्हणाले की असा असा कार्यक्रम आहे तुम्ही येता का. काय माहिती नाही आज मधलं कोणतं कंपल्शन होतं पदावर या कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर नानासाहेब चौधरी, डॉक्टर आर बी हेडा, डॉक्टर अनंत शावगी, डॉक्टर माधुरी राव, डॉक्टर महेंद्र तांबणे, डॉक्टर सचिन म्हैसने, डॉक्टर शीतल टोंगसे, डॉक्टर प्रभाकर जायभाय, डॉक्टर आशिष चांडक, डॉक्टर पूनम राऊत, डॉक्टर पियुष मथारिया, डॉक्टर जयश्री तामस्कर, डॉक्टर मनीषा भगत, डॉक्टर रश्मी इंगळे, डॉक्टर नवीन दमानिया, डॉक्टर संतोष ठोंबरे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली. या समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक राजेश बाठे, प्राध्यापक जयश्री बाठे, प्राध्यापक किशोर कोरपे, प्राध्यापक किशोर रत्नपारखी, प्राध्यापक योगेश जोशी, प्राध्यापक जी सी राव, प्राचार्य आशिष चांडक, प्राचार्य सुवर्णा गुप्ता, अश्विनी थानवी, प्राचार्य मुग्धा कळमकर, प्राचार्य ज्ञान दिनाहरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर महेंद्र तांबणे यांनी सर्व पाहुण्यांनी संस्थेच्या प्रदीर्घ वाटचालीचा आणि कार्याचा आपल्या अमृतवाणीने गौरव केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेच्या सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तथा आयुर्वेदिक रुग्णालय व नर्सिंग कॉलेजच्या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेश जोशी तर आभार प्रदर्शन आतिश सोसे यांनी केले. भारत माता आणि आपण ज्या महानगरात वास्तव्याला आहोत त्या महानगराचं दैवत, ग्राम दैवत राजेश्वर वर्मा यांना सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि आज कालपासनं तशी दिवाळी सुरू झाली पण आज आपण धनतेरस आहे. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये म्हणणे आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्या ज्यांनी पूर्ण समाजसेवेत राष्ट्रभक्तीसाठी आपले
संपूर्ण आयुर्वेदामध्ये आपल्याला त्याचा भाग सांगितलं आहे. सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला सांगितलं आहे की त्यावेळेस जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये त्याचा काय सर्जरी काय आणि मेडिकल आश्रय असताना आपल्या या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्या उद्देश आणि अकोल्यामध्ये जे धन्वंतरी ब्राह्मणांच्या या मेडिकल सायन्सच्या भाषेत जे आपले आयुष्य संपूर्णपणे मेडिकल सायन्सच्या प्रती समर्पित करून याच्यामध्ये आयुर्वेदाचा सुद्धा प्रचार आणि प्रसार अशा काही धन्वंतरीचा सत्कार आरोग्याने करावा. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आढाव चिखली तारुबांदा गावांमध्ये निलेशदेव मित्र मंडळाच्या दिवाळी भेट उपक्रमातून गोरगरिबांना कपडे व इतर वस्तू आज पाठविल्या गेल्या. यावेळी वंचित नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर व विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे माजी महामंत्री प्रशांत हरताळकर यांची उपस्थिती होती. माजी नगरसेविका ॲडव्होकेट धनश्री देव अभ्यंकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यामध्ये नेहमी विविध लोकोपयोगी समाजहिताचे आगळेवेगळे उपक्रम राबविणाऱ्या ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पद्वारा संचालित निलेश देव मित्र मंडळाने जुने कपडे संकलन शिबिर आयोजित करून या शिबिरात प्राप्त झालेले कपडे आज मेळघाटातील आढाऊ चिखली दारुबांदा गावांमधील गोरगरिबांसाठी नेण्यात आले. हे कपडे मेळघाटात पोहोचविण्यासाठी सकाळी स्थानिक सातव चौकातून दोन वाहनांसह संकल्प रथ रवाना करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे माजी महामंत्री प्रशांत हरताळकर यांची उपस्थिती होती. धनश्री स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. आजच्या दिवशी धनश्रीच्या दिवशी धनश्री देव या मृत्यूचं दुःखद निघून झाल्याने मृत्यू पावला होता. त्यानिमित्त आम्ही हा गरिबांना आधार द्यायचं काम आम्ही गेल्या 4 वर्षापासून करतो आहे. यावर्षी पण आम्ही आता निघालो आहे पूर्ण टीम घेऊन आणि आता आम्ही आम्ही आदिवासी क्षेत्र मेळघाटात भागातील अडाऊ गाव आहे जे महाराष्ट्रातली सगळ्यात शेवटी MP जवळचं गाव आहे. साधारण इथून 250 किलोमीटर तिथून सुरुवात करणार आहे. तिथून अडाऊ चिखली घटकांडी आणि असे 4 गावं करून येऊ आम्ही मध्यरात्रीपर्यंत परत येऊ. एक साधारण 1000 कुटुंबांना आम्ही आधार द्यायचं टार्गेट घेऊन चाललो आहे. 1500 पाकिट आम्ही घेऊन चाललो आहे. त्याचे कपडे आहेत, फराज आहे, उटणं आहे, तेल आहे, साबण आहे, गूळ आहे. त्या भागात काजू किसमिस नाही तर काजू किसमिस आहे, कणिक आहे, यापासून सगळ्या वस्तू आम्ही घेऊन चाललो आहे. वाशिम मंगरुळपीर विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांनी आज भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी खोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरातून भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाशिम मंगरुळपीर विधानसभेच्या जागेसाठी भाजपकडून विद्यमान आमदार लखन मलिक यांना उमेदवारी नाकारून श्याम खोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान श्याम खोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाशिमच्या शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. मात्र त्याआधी वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक आणि कारंजाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणी यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. तसेच वाशिम आणि कारंजा मतदारसंघामध्ये आमदार मलिक आणि पाटणी यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आमदार मलिक आणि पाटणी यांच्या नाराज समर्थकांनी वाशिममध्ये भाजपचे काम न केल्यास भाजप उमेदवार श्याम खोडे यांना धक्का लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. आता विकास साहेबा ते स्ट्राईक नाही, स्ट्राईकचा आमदार पाहिजे आमच्या आधी. आम्ही खेळायला अजून बाजारला रोज येतो दुसऱ्या दिवसा रोजी. विकास तर काही दिसत नाही, स्टँडवर कुठे गाडी उभी नाही, जेवढा आम्हाला चालता येत नाही, काहीच दखल नाही ना बाई. सोयाबीन काय 2200 पासून 3000 सोयाबीन होऊन राहिले निराव. आता आणला आम्ही आमच्या कष्टकाराचे हाल आहे. आपण अकोला आम्हाला खूप त्रास होत आहे पोटाच्या बाबतीत. माझ्या खराब आहेत, कोणते फॅसिलिटी नाही, कॉलेज नाही, काहीच नाही. तिथं फक्त आमदार निवडून येतात, पैसे काम चालू लागतात. 50 फोगे सगळं सगळं ओके. मुंबईचं पॅटर्न होत ते होणार. इथं पैसे घेईन आणि निवडून येणार. त्यात इलेक्शन होते बराबर आहे, त्या टाइमला येता तुम्ही. हे रोड हे काही वर्ष झाले बदलून निघालंय. काही विकास नाही झाला कोणता, काही नाही झाला. कोणताही आमदार कोणताही खासदार आला तर पैसे खायचे थांबून पूर्ण रोडनं गड्डे ऍक्सिडेंट गेला तुम्ही. आमचे आठवडी बाजार किती म्हणजे खूपच म्हणजे हे असते की 4 महिने आम्ही आठवड्यात जाऊ शकत नाही, इतका बेकार काम आहे. आता दगड टाकले पुढे जमीन मध्ये गेले, तो अकोला रोड तयार केला, एवढीची चादर टाकली तो खचून राहिली.
काँग्रेस असो बीजेपी असो की शिवसेना असो कोणी असो आपलं आपलं पोट भरलं 10% 5% खातात ते आणि आपच निघाले दुसरं काय कोणाले आपोट मध्ये किती गंदगी पडेला आहे किती साफसफाई नाही आहे लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त आरआरसी न्यूज वर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांचा नामांकन अर्ज दाखल केला यावेळी राजापेठ उड्डाणपूल खाली पाय ठेवायला जागा नव्हती जनतेच्या साक्षीने आपला नामांकन अर्ज त्यांनी दाखल केला ज्या ज्या मार्गाने रवी राणा गेले त्या त्या मार्गावर प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली अंजनगाव बारी ते भातकुली बडनेरा नवी वस्ती जुनी वस्ती ते साईनगर पासून ते बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक गावागावातून लाडक्या बहिणीची गर्दी रवी राणा यांच्या नामांकन अर्ज रॅलीत चर्चेचा विषय ठरली भाजपचे जिल्हाध्यक्ष राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे माजी खासदार नवनीत रवी राणा आमदार प्रताप अडसड रमेश बुंदिले भाजपचे गटनेते सुनील काळे भाजपची महिला पदाधिकारी मीनाताई पाठक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष चरणदास इंगोले शिवसेनेचे पदाधिकारी नानकराम नेभनाणी भंतेजी संत राजेश मोरडिया देशमुख महाराज किशनचंद कोटवानी लप्पी भैया जाजोदिया सुदर्शन गांग समवेत सर्व जातीधर्माचे ज्येष्ठ नागरिक व्यासपीठावर रवी राणा यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते या ठिकाणी अनेक महिला यांनी रवी राणा यांच्या विजयासाठी 9 दिवसाचे कडक उपवास केले आहेत या सर्व लाडक्या बहिणी बिना चप्पल पायदळ वारी करत नामांकन अर्ज रॅलीत सहभागी झाल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले तुषार भारतीय यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रॅली काढत शक्तीप्रदर्शन करत त्यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नामांकन दाखल केले भांडपुरा चौकात राहणारे राहुल शामराव हांडे यांच्या घरातील एअर कंडिशनचा स्फोट होऊन घराला आग लागली मंगळवारी सकाळी 10:30 सुमारास ही घटना घडली आगीमध्ये घरात ठेवलेले 5 लाख रुपये सोने नाणे आणि गाड्यांची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती आहे एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे जुने शहर परिसरातील भांडपुरा परिसरातील राहुल हांडे नामक व्यक्तीच्या घरी काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या एसीचा जोरदार स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण मौल्यवान ऐवज जळून खाक झाला राहुल हांडे यांचा सेकंड हँड वाहनांचा खरेदी व विक्रीचा व्यवसाय आहे राहुल हांडे आपल्या व्यवसायानिमित्त घराबाहेर असल्याने घराला कुलूप होते मागील मार्च महिन्यातच त्यांनी घरात नवीन एअर कंडिशनर लावला होता मंगळवारी सकाळी 10:00 सुमारास या बंद घरातून एसीचा मोठा स्फोट झाल्याने घरातील सामग्रीने पेट घेतला पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे घरातून धुराचे मोठे लोट निघत असल्याचे दूरवरून दिसत होते घराला कुलूप असल्याने परिसरातील नागरिकांना आग विझविणे शक्य झाले नाही त्यामुळे घरातील अलमारीत गाड्यांच्या खरेदी विक्रीसाठी ठेवलेली 5 लाखाची नगद रक्कम तसेच जुन्या गाड्यांचे खरेदी विक्रीचे कागदपत्र तसेच घरातील अन्य मौल्यवान ऐवज जळून खाक झाला घटनेची माहिती मिळताच आपल्या दुकानावरून राहुल हांडे व त्यांचा भाचा आशिष सालोकार हे त्वरित घरी पोहोचले परंतु तोपर्यंत आगीत त्यांच्या घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते घराच्या वरच्या मजल्यावर ही आग लागल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करीत या आगीवर नियंत्रण स्थापित केले ऐन दिवाळीच्या आधीच घरातील सर्व नगद रक्कम व अन्य मौल्यवान साहित्य जळून खाक झाल्याने राहुल हांडे व त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे हे पाहता शासनातर्फे त्यांना मदत देण्यात यावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल एमव्ही सेल्स खोलेश्वर रोड अकोला अच्छा प्रॉडक्ट अच्छी क्वालिटी अनमोल नातेसंबंधात मौल्यवान दागिन्यांची खरेदी दिवाळीचा लखलखाट धनतेरसला कोट्यवधीचे सोने खरेदी बंडखोरी करत भाजप व काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फोडली फटाके काँग्रेसच्या फुसक्या दाव्यावर राजेश मिश्रांची टीका रवी राठी यांची अधुरी प्रेम कहाणी भाजपच्या वचनभंगाने झाले व्यथित
वंचित आणि भाजप मूर्तिजापुरात आमने सामने सुगत वाघमारे हरीश पिंपळे यांनी दाखल केला अर्ज. थंडीत एअर कंडिशनचा स्फोट आणि लागली आग, 5 लाख जळल्याचा दावा, मोठे आर्थिक नुकसान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.